नमस्कार, मी धनराज माने चेकमेट टाइम्सच्या वुमन्स डे अर्थात आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत करतो. मागच्या भागात आपण सोनल गोडबोले नव्हे तर सोनल स्पष्ट बोले यांची स्पष्ट वक्तव्य ऐकलेत. आपण त्यांच्याकडून आणखीन काही स्पष्ट प्रश्न विचारून स्पष्ट उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा. आपल्याला मुलाखतीचा पहिला भाग कसा वाटला आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की व्यक्त व्हा खालील कमेंट बॉक्समध्ये, कारण सोनल गोडबोले यांच्या मुलाखतीचे आणखीन भाग चालूच राहणार आहेत. आपण त्यांच्याकडून आणखीन काही गोष्टींचा स्पष्ट उलगडा करून घेतच राहणार आहोत. ते व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला वळूया पुढच्या प्रश्नाकडे. मला आता एक मॅडम हा प्रश्न सुचतो आहे की थोडासा नेहमीच चर्चेला जातो विषय की निर्भया कांड असेल किंवा अशी बलात्काराची प्रकरणं घडली गेली तर काही लोकांकडून असं बोललं जातं की हे अर्धवट कपडे घातले जातात, फॅशनमध्ये जास्त राहतात, मुली स्कर्ट घालतात, पाय दिसतात, उरोज दिसतात किंवा अशा प्रकारचे कपडे घालतात ज्यामुळे पुरुषांची कामभावना उद्युक्त होते आणि त्याच्यामुळे बलात्काराच्या घटना घडतात असं काही लोकांकडून तथाकथित लोकांकडून बोललं जातं. आणि तुम्ही असे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करता तर तुम्हाला अशी काही भीती वाटत नाही का किंवा या बलात्कारांमागे काय कारण असेल तुम्हाला काय वाटतं? बिलकुल नाही, मी अजिबात हे मान्य करणार नाही की शॉर्ट क्लोथ घातले म्हणजे बलात्कार होतात. मला सांगा, 6-7 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो, तिच्या मांड्या सेक्सी असतात का हो, तिला बूब्स आहेत का हो? मग जर 7 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो म्हणजेच याचा अर्थ काय? तर पुरुषांची मानसिकता म्हणजेच त्याच्या पाठीमागे कोण उभी आहे, तर ती आई म्हणजे स्त्री. तर तिने ती जेव्हा सांगते मुलीला 7-7 घरात ये, ती मुलाला का सांगत नाही की तू 7-7 घरात ये म्हणून? तर मला वाटतं पुरुषाला एज्युकेट करणारी या जगात कोण आहे, तर ती स्त्री आहे. मग आई असो, बायको असो, प्रेयसी असो, मैत्रीण असो, कुठल्याही रूपात असो, ती स्त्री आहे. आपण कमी पडतोय, पुरुष नाही कमी पडत किंवा पुरुषांची नजर वाईट नाही आहे. तर मला वाटतं पहिल्यांदा स्त्रीने ह्या गोष्टी बोलायला शिका, याच्यावर चर्चा करायला शिका, समजून घ्या, स्त्रीने शिक्षण घ्या. लग्न करताना त्याच्या वडिलांनी किंवा आईने हे बघू नका की माझ्या मुलीच्या नवऱ्याकडे होणाऱ्या जावयाकडे प्रॉपर्टी किती आहे, त्यापेक्षा तो सुशिक्षित किती आहे, तो आपल्या मुलीला स्वातंत्र्य किती देऊ शकतो हे पहिल्यांदा बघा. कारण लोकांना दोष देणं, पुरुषांना दोष देणं खूप सोपं आहे, पण मी कुठे कमी पडते हे सगळ्यांनी जर स्वीकारलं आणि त्या दृष्टीने पाहिलं तर बलात्काराचं प्रमाणसुद्धा कमी होईल. खरंच हे तितकंच महत्त्वाचं कारण आहे जे की मॅडमने आता बोलल्या. जेव्हा म्हणजे 6 वर्षाच्या मुलीवर जेव्हा बलात्कार करायचा एखादा व्यक्ती धाडस करतो तर ती विकृती असते, ना की अर्धनग्न फोटो आणि त्याला ते कारण असतं. एकूणच सोनल गोडबोले यांच्या या वक्तव्याने काही जण व्यथित झाले असतील तर कोणी चिंतित तर कोणी आनंदितही झाले असेल. आपण यातल्या कोणत्या पठडीत येता व्यक्त व्हा खालील कमेंट बॉक्समध्ये. आपल्याला आत्तापर्यंतची मुलाखत कशी वाटली आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील कमेंट करायला विसरू नका, कारण सोनल गोडबोले यांची मुलाखत पुढेही चालूच राहणार आहे. आपण त्यांच्याकडून आणखीन काही गोष्टींचा स्पष्ट उलगडा करून घेणार आहोत. तर उद्या याच ठिकाणी प्रदर्शित होणारा त्यांच्या मुलाखतीचा पुढचा भाग पाहायला विसरू नका. त्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक, कॉमेंट आणि शेअरिंगचे तर स्वागतच आहे.